आपल्या विविध मागण्यांसाठी मागील अनेक दिवसांपासून ऊसतोड कामगारांचा संप सुरू होता मात्र ऊसतोड कामगार मुकादाम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी चौदा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली मंगळवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधींची बैठक झाली यामध्ये चौदा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला ऊसतोड कामगार मुकादम आणि वाहतुकीच्या दरवाढीबाबत दर तीन वर्षांनी करार केला जातो या वर्षीचा करार हा दोन हजार वीस ते एकवीस दोन हजार बावीस ते तेवीस पर्यंत करण्यात आला आहे ऊसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी चौदा टक्क्यांची वाढ केल्यानं त्यांना पस्तीस ते पंचेचाळीस रुपये वाढवून मिळणार आहेत या दरवाढीसाठी राज्यातील साखर कारखान्यांना तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत मात्र आम्ही पंच्याऐंशी टक्क्यांची दरवाढ मागितली आहे सध्या ऊसतोड कामगारांचा संप मागे घेत असून आमची मागणी मान्य न केल्यास दोन महिन्यानंतर पुन्हा आंदोलन करणार असल्याचं भाजपचे आमदार सुरेश आम्ही कमीत कमी जास्तीत जास्त मागणी दीडशे टक्क्याची केलेली परंतु कमीत कमी वाढ ही पंच्याऐंशी टक्के करावी पंच्याऐंशी टक्क्याच्या खाली वाढ देऊ नये अशा प्रकारची मागणी आम्ही तिथे केलेली आहे नाही दिली तर या बैठकीत ऊसतोड कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी डिसेंबरपासून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबवण्यात येतील यासोबतच महामंडळाचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली या बैठकीला भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या विशेष म्हणजे या बैठकीला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे शेजा शेजारीच बसले होते या दोघांमध्ये चर्चाही झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे बैठकीच्या निमित्तानं बहीण भावांच्या नात्यात गोडवा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली सामान्य जनतेच्या प्रश्नावर एकत्र येऊन काम करण्यात काहीच गैर नाही तसेच धनंजय मुंडे यांच्यासोबत विसंवाद नसल्याचंही यावेळी पंकजा मुंडेंनी सांगितलं